गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया बाप्पाचं आगमन झालेला असा आणि त्याच्या आज आगमनाचा चौथा दिवस आ आणि माका वाटला आज करूया घरच्या घरी काजू मोदक तर मी आज बाप्पासाठी करतरे काजू मोदक चला पाहूया परब किचन मध्ये काय गो सांगू तुका माझ्या मालवणची माती आंब्याचा गोडवा इथे काळजात राहतो काजू मोदक करूसाठी मी 200 ग्राम काजू घेतलंय 100 ग्राम साखर घेतलंय दूध पावडर घेतलंय 40 ग्राम पाणी घेतलंय तुम्ही पाण्याऐवजी दूध पण वापरू शकतास पिस्त्याचे काप घेतलंय मी आणि सुंठ वेलची आणि जायफळ याची पूड घेतलंय मी 1 चमचा काजूची आपण पूड करून घेऊच्या मी 2 ह्याच्यात भाग करून घेतोय आणि ह्या वाटते वेळी आपण सलग वाटूचा नाही हा थांबून थांबून वाटूचा नाही तर ह्याचा तेल सुटतं ना आता काजू वाटून घेतलं पण मिक्सर आपल्या सलग नाही चालूचा थांबून थांबून चालूचा बघूया आपले काजू कितपत वाटले ते आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तेल सुटलं नाही आपल्या पावडरला काजूच्या गॅस पेटवतंय आता ह्या कढईत आपण साखरेचा पाक करूचा गॅस पेटून झाल्यावर मी आता याच्यात साखर घालतलय आता साखरे बरोबर मी पाणी घालतलय थोडासाच पाणी घालूचा आता आपण थोडंसंच पाणी घालून घेतोय आपल्या काजू मोदक करूचे असले तर आपण कधी पण पिठी साखर नाही घालायची कारण की ते आपल्या पाक करूच असता ह्यो पाक तुम्ही पाण्यात नाही तर दुधात पण करू शकतास पण दुधाचे मोदक राहूनच नाही 21 दिवस राहू पाहिजे ना पाक व्यवस्थित झाला पाहिजे जसा आता हा पाक होईल तसा मी दाखवेन तुम्हाला आपण आता पाहूया बोटावर असा घ्यायचा आणि असा चिपकतोय काय बघायचा एकच तार येते एक तार येते आपल्याला 2 तारी पाक पाहिजे 2 सेकंड अजून आपण करूया आपण आता पाहूया आता याची 2 तारे यायला लागली आहे पाहू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करतोय काजूची जी पूड केलं ती आता मी भुतूर घालतोय साखरेच्या पाकात ह्याच्यात आता मी दूध पावडर घालतोय आणि ह्या सगळं आता मिक्स करून घेऊया ह्यामध्ये तुम्ही रोज इसम टाकू शकता आवडीनुसार तुम्हाला वेलची पावडर आता ह्याच्यात मी वेलची पूड घालतोय परत आता मी गॅस पेटवलंय आणि मंद आचेवर मी आता या मिश्रण ढवळून घेतोय सुकू भया ना म्हणून ढवळून घेतोय तुमका वाटला असा पातळ झाला आता मोदक कसे येतले पण या जसा जसा आटात तस तसा या मिश्रण घट्ट होत जात ना आता मी गॅस बंद करतोय आणि हा मिश्रण आता मी 10 मिनिटांसाठी असाच सोडून देतोय थंड होऊसाठी की ते आपल्याला मळून घ्यायचा आणि मग ह्याचे मोदक वळवूचे ह्या आता मी एका ताटात काढून घेतोय आणि पसरवतोय थंड हो गया म्हणून तर ह्याच ताटात आपण मळून घेऊया एका हे मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झाले आता आपण हे मळून घेऊया जरा चिपकायला लागलाय आता ह्याला मी हातात घेते या गोळ्याला आणि हातावर ह्याला मी चांगला प्लेन करून घेते आता आपण ह्यो ह्या जर गोळा केला होता वाय थंड झालेला आता बारीक असे मी आधी हातीन दाखवतोय एवढं गोळो घ्यायचो पेढा एवढो आणि असं हातीवर मोदकाचं त्याका ह्या द्यायचं शेप द्यायचो असं शेप दिलो की त्याच्यावर आपण सुरी किंवा चमचो घ्यायचो आणि असे असं दाब देऊन सुरीने त्याका असे रेषा पाडायचे जसे मोदकाचे कळे असतात साचं जर नसत आपल्याकडे तर असे मोदक करायचे नाही तर साच्याच्या मोल्डमध्ये घालून ते मोदक करायचे असे मी आता करून घेते तुमका आणि एक दाखवते असं मी 4 ह्याचो साचा घेतलाय मोदकाचो मी मगाशी तुमका दाखवले हातीन कसे करूचे ते मग ह्या साच्यामध्ये असो ह्यो 1 पण भेटता साचो मी आता पिस्त्याचे काप घालतोय आधी आणि ह्यो साचो असं ठेवतोय
आणि आपण असे गोळे करून घ्यायचे, उबड असं आहे आकार द्यायचो आणि त्याच्यात ठेवायचो. असे गोळे ठेवून घेतलं की वरची बाजू बंद करायची, अशी दाबून घ्यायची आणि हयसर पोकळ दिसतात हे परत ह्या धतूर असा दाबून घ्यायचा. जास्तीचा असत तर काढून टाकायचा. हे असे चार ह्याचे आहेत म्हणून ह्याच्या आतमध्ये पण जास्तीचा असता. त्यानंतर मी दाखवते खोलून तुमका कसा कडेने जास्त राहतात आपल्या काजूचा पॅटर. असे सगळे आपले दाबून झाले आहेत. आता मध्ये जी रेषा हे पकडून असा हळूहळू मस्तच एकदम भारी ना. आता हळूहळू येऊ आपल्या एक एक मोदक उचलूचो आणि ह्या ज्या जास्तीचा त्या काढून सेप द्यायचो. असं हातावर घ्यायचो आणि ह्या आता असा ह्या असा जास्तीचा आता काढून टाकायचा. आपण टाकून नाही द्यायचं, आता आपल्या पुढच्या मोदकात घालूचा आणि हे असं सेप द्यायचं. असे हे काजू मोदक तुम्ही नक्की करा आणि मला सांगा कमेंट मध्ये कसे झाले ते. परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.